अखिल जगत स्वामी साम सदा शिव बल्लारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्ति दाता जय दुरी गणाधीशित आदि रुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगड तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव मे तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल खरंच असं वाटतंय की यांनी जेजुरी सोडून बानूला दुसरीकडे कुठेतरी स्थान द्यावे। म्हाळसा, याआधीही तू हे श्री खंडरायांना सांगितले आहेस। हो, माझ्या स्मरणात आहे ते। बानूला जेजुरी सोडून दुसरीकडे स्थान दिले जावे यासाठी तू अनेक प्रयत्न देखील केलेस। मी जिंकले। मला तुला या जेजुरीतून बाहेर काढायचं होतं, माझ्या दृष्टीतून बाहेर काढायचं होतं, आणि तसंच केलं। केले पण ती पुन्हा जेजुरीत आली। मग ह्या साऱ्याचा काय अर्थ आहे हे तुला लक्षात घ्यायला हवे माळसा। काय अर्थ घ्यायचा मी यातून देवी? हे तुझ्या ध्यानात येत नाही का? यातून मी याचा असाच अर्थ घ्यायचा का देवी की मी तिचा स्वीकार करायला हवा? पण ते कसं शक्य आहे म्हाळसा? ह्यावर मी काय सांगणार? केवळ इतकेच सांगेन की घडणाऱ्या घटनांचे संकेत तू नीट ध्यानात घ्यायला हवेस। आवो आवो निघाया हो। गंगे, मी काय म्हणतो, तू आजच्याला हातच थांबचेस का बानू? सांग पर अगं, ती एकलीच आहे म्हणून मी म्हणतोय। असं एकलीनं राहणं चांगलं नाही। तो हात थांबलीस तर तिला काय पाहिजे काय नको ती बघशील तरी। ते आहेच, पर त्या बोलतच नाही ती। अगं वय ती लाग बोलत नाही, पण आपल्याला दिसना वय तिला त्रास होतोय, ती तिचं मन खाते। ती कुणासंग बोलणार नाही, पर आपणच तिला आदर द्यायला पाहिजे। बर त्यात आजा नाही हात आय बी नाही, ती दोघं असती म्हणजे कुणीतरी बोललं असतं तिच्या संग। वय ते आहेच। एक काम कर, आज जा आणि तिच्या जेवणाचं बघ तेवढं। वय काय बी झालं तरी बानूला एकलं पडू द्यायला नक, तिचं मन मोकळं व्हायला पाहिजे। आणि म्हणूनच तिच्या संग कुणीतरी बोलायला पाहिजे, पर बोलणार कोण? माधवा, तुम्ही हे काय म्हणत आहात? म्हाळसा असं का करेल? देवा, आख्यानाच्या कथेत श्री पार्वती देवींनी गंगेला कैलास सोडून दुसरे स्थान मिळावे म्हणून जे प्रयत्न केले ते श्री म्हाळसा देवींच्या ध्यानात आहे। आणि देवा, पार्वती देवींचा हा निर्णय अर्थातच श्री म्हाळसा देवींना योग्य वाटत असणार।
परंतु माधवा त्याचा इथे काही थेट संबंध आहे असं मला नाही वाटत. कदाचित तसं घडणारही नाही, पण तसं घडलंच तर आपण काय करायला हवं यासाठी आपण सिद्ध असायला हवं असं म्हणणं लक्ष्मीदेवींचं आहे आणि मलाही ते उचित वाटतं. माधवा, म्हसा म्हणजेच पार्वती, परंतु तिला हे अद्याप ठाऊक नाही की गतजन्मी ती पार्वती होती आणि म्हणून पार्वतीने जो जो निर्णय घेतला आहे तो तो निर्णय तिला उचितच वाटत असणार. यापुढे आख्यानाच्या कथेतून श्री पार्वती देवींनी गंगेचा कसा स्वीकार केला हे नारद मुनी तर सांगतीलच, यातून अनेक संकेत मिळतील. मला ह्या संदर्भात तिच्याशी बोलायला हवं, तिच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला हवं. तुमचा निर्णय योग्य आहे. त्यांच्या मनात खरंच काही आहे का हे आपल्याला कळू शकेल. देवा, त्यानुसार त्वरित आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. होय देवा, माझ्या मनात जे प्रश्न होते ते मी तुमच्या समोर मांडले. पुढे काय निर्णय घ्यायचा हे तुम्ही ठरवा. माधवा, मी म्हसेची भेट घेतो, तिच्या मनात काय आहे हे जाणून घेतो आणि मगच पुढचा काय तो निर्णय घेऊया. तुम्हाला देखील असंच वाटतं आहे की मी त्या बानूचा स्वीकार करावा? मी असा विचार स्वप्नात देखील करणार नाही. जिने माझ्यापासून यांना दूर केलं, यांच्याशी विवाह केला, तिला मी क्षमा करून तिचा स्वीकार करावा? नाही देवी, ते कदापि शक्य नाही. म्हाळसा, ह्यावर ह्या क्षणी मी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. केवळ इतकेच सांगेन की हे सारे घडण्यामागे काहीतरी प्रयोजन असणार. ह्या दृष्टीने तू ह्या साऱ्याकडे पाहावेस. त्यामागे काहीही प्रयोजन असेल, पण त्याचा मला अधिक त्रास झाला आहे हे मी विसरून जाऊ. म्हाळसा, तुला होणारा त्रास हा घडणाऱ्या घटनांशी संबंधित असावा असे नाही का वाटत तुला? मी समजले नाही. कधी कधी काही गोष्टी घडण्यामागे जे प्रयोजन असते ते आपण स्वतःच नकळतपणे निर्माण केलेले असते. क्षमा असावी देवी, पण मला हे मान्य नाही आणि मी हे कधीही मान्य करणार नाही. आणि जर हे घडण्यामागे काही निश्चित प्रयोजन असेल तर ते मला कळणं आवश्यक आहे. आज जर मला याचं स्पष्टीकरण मिळालं नाही तर ह्यांनी तिला दुसरीकडे स्थान द्यावं असं मी ह्यांना सांगणार आहे. गोनोबा, तुम्हासनी आणि राघोबासनी दिलेली कामं कुठवर आली म्हणायची? आता कामं झालीच म्हणायची. झालीच म्हणायची? म्हणजे अजून काय काय राहिलंय काम करायचं? राघोबा, अरे काय चाललं, काय आहे तुमचं म्हणजे? गणोबा, उग ये टोळ घेत घेत बोलू नका. काय झालं आहे का नाही ते बिगी बिगी सांगा अगोदर. खर तर समजी का मग नीट बघाय, मी याला सांगितलं होतं तेच विचारत होतो. अरे गणोबा, राघोबा, एक काम दिलंय तुम्हासनी ते बी जड होईना झालंय वय. आता मला समजी उत्तर द्यावी लागतात. आता उद्या देवाने विचारलं तर काय सांगावं म्या? देव हातनं कुठे गेलं म्हणायचं?
बर आता ह्या येला कुठे चालले असतील देव? मी अभि तेच विचारणार होतो. अरे गप राहा गुमान, हा तुम्हासनी दिलेली काम करा अगोदर. चला मला सांगा बरं आधी काय काय कामं राहिली आहेत आणि काय काय करायचे आहेत अजून. ह्या साऱ्याचा काय अर्थ आहे हे तुला लक्षात घ्यायला हवे माळसा. घडणाऱ्या घटनांचे संकेत तू नीट ध्यानात घ्यायला हवेस. काही काळ एकांत हवा होता मला. इथे आलं की मनाला स्वस्थता लाभते म्हणून आले होते मी इथे. म्हणजे तुझं मन आता शांत झालं आहे तर? खरं तर मनात दाटून आलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत होते मी. पण काय? पण माझी आणि पार्वती देवींची भेट झाली आणि मी अजून संभ्रमात पडले. आता माझे मन अजूनच अस्वस्थ झाले आहे. पण म्हसा, पार्वतीशी बोलून देखील तुझ्या मनाची अस्थिरता कमी नाही झाली? हो, आणि आता यातून तुम्हीच मला मार्ग दाखवावा अशी माझी इच्छा आहे. तुझ्या मनाचं समाधान होईल, तुझ्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन होईल ह्याचा मी प्रयत्न करेन. पण काय? मला असं काही विचारू नकोस की ज्याचं उत्तर मला तुला थेट सांगता येणार नाही. ते आता तुम्हीच ठरवा. पण मी एक मनात निश्चय केला आहे. तोडता? पार्वती देवी म्हणाल्या की या काही गोष्टी घडल्या आहेत त्यामागे निश्चितच काहीतरी प्रयोजन असणार. काही गोष्टी घडण्यामागे काही प्रयोजन असतं आणि कधी कधी स्वतःच्या नकळतपणे आपण ते निर्माण करत असतो. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्ध भार्या होईल. खरं तर मला हे मान्य नाही. मी स्वप्नातही हा विचार करणं शक्य नाही. आता तुम्हीच मला सांगा की हे सगळं का घडत आहे. सांगा ना, तुम्ही तरी मला सांगा की पार्वती देवी जे म्हणाल्या त्या मागचं प्रयोजन काय आहे. मी तुला याआधी सांगितलं आहे की तुम्हाला असं काही विचारू नये की ज्याचं उत्तर मला तुला थेट देता येणार नाही. म्हणजे तुम्ही मला हे कधीही सांगणार नाही? माळसा, पार्वतीने जेव्हा माझ्याकडे वचन मागितले होते तेव्हा मीच तिला हे सांगितले होते की कृतयुगात ह्या साऱ्याचा तुलाच त्रास होईल. परंतु तुला हे सारं काही ह्या क्षणी मी नाही सांगू शकत. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तुला सत्य समजून घेण्याची किती ओढ लागली आहे हे मला कळतंय. पण जर मला स्पष्टच काही सांगायचं असत तर ते मी याआधीच केलं असत. जे सत्य आहे ते तू स्वतःहून शोधावं असं मला वाटत. मी आणि बानू दोघींनी? होय, तुम्ही दोघींनीही ते शोधून काढायचं आहे. म्हणजे आजही माझ्या पदरी पुन्हा निराशा येणार आहे तर?
ह्या सगळ्याचा विचार करण्यापेक्षा आख्यानातून तुला जे काही संकेत मिळत आहेत तू त्याचा विचार करावास असं मला वाटतं आणि त्यातूनच तुला हे सत्य कळेल. याआधी तुला जे काही आख्यानातून कळलं आहे, तुला जे काही संकेत मिळाले आहे का मिळाले आहेत तू त्याचा विचार करावास. खर तर यामागचं प्रयोजन काय आहे हे तुम्ही मला सांगणार नाही असं मला वाटलं होतं, पण एका क्षणी मला असंही वाटलं की तुम्ही मला सहाय्य कराल. हे सारं काही जर मी तुला सांगितलं तर तो बानूवर अन्याय झाल्यासारखा होईल आणि असा अन्याय मला मान्य नाही. मला यावर काही बोलायचं नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी आख्यानात जे काही घडले त्याचा विचार करेन आणि त्यानुसारच निर्णय घेईन. आणि असा एक निर्णय मी आता घेतला आहे. कोणता? देवी गंगा यांना तुम्ही दुसरीकडे स्थान द्यावे असे पार्वती देवीने तुम्हाला सांगितले होते. होय, तसंच तुम्ही बानूला देखील जेजुरी सोडून दुसरीकडे कुठेतरी स्थान द्या. हे तू मागणे काय मागत आहेस? का, तुम्हीच म्हणाला होतात ना की आख्यानातून जे संकेत मिळतील ते जाणून घे. होय, पण ह्यातून तू हा निष्कर्ष काढावास असं मला नाही वाटत आहे. म्हणजे मी तिचा स्वीकार करावा असं तुमच्या मनात आहे का? आणि जर तुमच्या मनात असं काही असेल तर मी ते स्वीकारणार नाही हे मी तुम्हाला पुन्हा सांगते. तुला तुझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवावं लागेल. ठेवे नाही, पण तिचा विषय निघाल्यावर मला माझ्या रागावर नियंत्रण ठेवणं कठीण होतं आणि हे तुम्हालाही मान्य आहे. ह्याचा अर्थ तू तिचा कधीच स्वीकार करणार नाहीस? मी तिचा स्वीकार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी तिचा कधीच स्वीकार करणार नाही. काही खाल्लं का तिनं काही? नाही, नग म्हणल्या म्हणल्या काय लागलं तर हाक देते. मला तर काय कळेना झालंय. तुम्ही आता विचार नका करू. आपण हाय ना हात त्यासनी काय बाय लागलं तर हाक मारतील त्या. बर चालेल. नारायण नारायण. महाराज शुभम भव तू शुभम भव. महाराज तुम्ही ह्या येळाला? होय, रंगा आज आख्यान झाल्यावर बानूची आणि माझी भेट झाली. तुम्हीही त्या ठिकाणी होतात. तिच्याशी माझी भेट झाली तेव्हा मला असं जाणवलं की तिच्या मनात खोलवर काहीतरी दडून बसलं आहे, असं काहीतरी की ज्यामुळे ती अस्वस्थ झाली आहे. परंतु ती कोणाशीही बोलत नाही. वय की आम्ही बी तिला विचारायचं म्हणलं पर काहीच बोलणं ती. आणि त्यांनी किती बी नाही नाही म्हणलं तरी त्यांच्या तोंडावर दिसती असण काळजी. आणि म्हणूनच मी तिला भेटायला आलो आहे. बरं झालं तुम्ही आला सा. म्हणजे आता तुमच्या संघ बोलल्यानं तिला वाईस बरं वाटेल का नाही? ह्या काय म्हणतो तुम्हीच वाईस समजवून सांगा तिला. हो, परंतु आधी मला तिच्याशी बोलणे आवश्यक आहे. होय गंगे आज जा आणि बानूला सांग महाराज आले ते म्हणाव. बर का महाराज? अव खरं सांगायचं तर आता बानूच्या आधाराला हतक कोणच नाही. म्हणजे माझी आई होती, आजा होता, तेव्हा एक वडील तिच्या नात्यानं आपल्या तिच्या संघ बोलायची, पण आता तीच दोघं हात नाही तर म्हणल्या आम्ही तरी काय बोलणार. तसं देवांचा आशीर्वाद आहे तिच्यावर. रंगा तुझी चिंता मला कळते आहे. तू आणि गंगी इथे आहात याचा निश्चितच बानूला आधार आहे, परंतु आता या क्षणी तिच्याशी बोलणं आवश्यक आहे. बानू आम्ही आहे हातच. हा चल महाराज. तुम्ही येणार आहेस महाराज हे ठाव नव्हतं जी? होय, मी देखील असं काहीच ठरवलं नव्हतं, परंतु आता या क्षणी मला तुझ्याशी बोलणं महत्वाचं वाटलं
म्हणून मी आलो आहे. पर महाराज, मी मगाशीच सांगितलं का माझ्या मनात काय भी नाही म्हणून. बानू, तू हे मला असं सांगितलं असलंस तरी मला हे ठाऊक आहे की हे पूर्णपणे असत्य आहे. सत्य हे आहे की तू स्वतःला एकटं पाडून घेत आहेस. तुझ्या विचारांनी तू आणखी आणखी एकटी पडली आहेस. आणि मला ठाऊक आहे की हे सारं श्री म्हाळसा देवींशी निगडित आहे, हो ना.